मिरजेत टेम्पोने कारखान्याच्या भिंतीवर चिरडल्याने कोंडिग्रेचा तरुण ठार. मिरज पंढरपूर रोडवर अयोध्या नगर येथे बाटल्यांच्या कारखान्यात भिंत व टेम्पोमध्ये चिरडल्याने अनिल मोहन ठोमके व 40 राहणार कोंडिग्रे इचलकरांची हा टेम्पो चालक ठार झाला. अनिल ठोमके हा बाटल्यांचे भंगार भरण्यासाठी मिरजेत सावळी रोडवर तुषार ट्रेडर्स या बाटली कारखान्यात बुधवारी दुपारी टेम्पो घेऊन गेला होता. टेम्पो कारखान्याच्या भिंतीलगत उभा करून उतरून तो टेम्पो भिंतीच्या मागे उभा केला. ठोमके यांनी बाटल्यांचे भंगार उतरवण्यासाठी आलेल्या तरुणाला परत वाहनात बसण्यासाठी सांगून स्वतः टेम्पोत बसण्यासाठी चढताना टेम्पो मागे गेल्याने टेम्पो व भिंतीच्या मध्ये चिरडून अनिल ठोमके हे गंभीर जखमी झाले. त्यांनी आरडाओरडा केल्याने कारखान्याचे मालक तानाजी घारगे यांनी तेथे येऊन अनिल ठोमके यास बाहेर काढून उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मिरज शहर पोलिसात याबाबतची नोंद असून पोलीस अधिक तपास करत आहेत. महानगर न्यूजसाठी आदिमाने मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानगरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.